येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांची नजर आहे ती बारामती मतदारसंघावर पक्षात बंडखोरी करून भाजपसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवारांसाठी ही सन्मानाची आणि अस्तित्वाची लढाई असणारे आपले काका असलेल्या शरद पवारांना आव्हान देणारे अजित पवार आणि त्याच अजित पवारांना शह देण्यासाठी त्यांच्याच पुतण्याला म्हणजेच युगेंद्र पवारांना त्यांच्याच विरोधात उभं करणारे शरद पवार हे या लढतीकडे मुख्य लक्ष जाण्याचं खरं कारण आहे योगेंद्र पवार यांना बारामती मतदारसंघामध्ये अजित पवारांसोबत उमेदवारी देण्यात आल्याने काका पुतण्या लढाईमध्ये आणखी चुरस निर्माण झाली नेमकी ही लढाई कशी होईल आणि पवार विरुद्ध पवारांच्या या पुढच्या अंकात काय चित्र दिसू शकेल हे आता ठरणार आहे तर दुसरीकडे बारामती विधानसभा मतदारसंघातील अजित पवार आणि युगेंद्र पवार या दोघांनी उमेदवारीचा अर्ज दाखल करताना आपापल्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रकात सादर केली राजकीय क्षेत्रात अजित पवारांची कारकीर्द मोठी असतानाही नवख्या युगेंद्र पवारांची संपत्ती जास्त कशी असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी रुपाली गोरडे, आपण पाहत आहात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र बारामतीतील पवार कुटुंबातील शरद पवार आणि अजितदादा पवार यांचं राजकारण महाराष्ट्रासह देशानं पाहिलंय पण बारामती दोन पुतणे हे निवडणुकीच्या रिंगणात समोरासमोर उभे ठाकतील याचा कधी कुणाला अंदाजही आला नसेल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे युगेंद्र पवार यांच्यात बारामती विधानसभेत थेट लढत होणार आहे ही लढत लोकसभेसारखीच आता रंजक असणार आहे पण युगेंद्र पवार यांनी एका गोष्टीत अजितदादांवर मात केली ती म्हणजे संपत्ती युगेंद्र पवार यांची संपत्ती अजितदादांपेक्षा अधिक आहे तीस वर्षाहून राजकीय क्षेत्रात असलेल्या अजितदादांकडे पंचेचाळीस कोटींची संपत्ती आहे तर पहिल्यांदाच निवडणूक लढत असलेल्या युगेंद्र पवार यांच्याकडे पन्नास कोटींची संपत्ती आहे बारामती मतदारसंघातून अजितदादा पवार यांनी सोमवारी अठ्ठावीस ऑक्टोबर आणि युगेंद्र पवार यांनी मंगळवारी तीस ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजितदादा आणि युगेंद्र पवार यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे दोन हजार एकोणीस पेक्षा अजितदादांच्या स्थावर मालमत्तेत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये अजितदादांकडे सत्तावीस कोटींची स्थावर मालमत्ता होती पण यंदा आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अजितदादांकडे पंचेचाळीस कोटी अडतीस लाख रुपयांची एकूण संपत्ती आहे त्यांच्याकडे सदतीस कोटी पंधरा लाखांची स्थावर मालमत्ता आहे तर आठ कोटी बावीस लाखांची जंगम मालमत्ता आहे तसेच अजित पवारांवर दोन प्रलंबित गुन्हेही दाखल आहेत पुतनी तर दुसरीकडे अजितदादांचे पुतणे आणि प्रतिस्पर्धी उमेदवार युगेंद्र पवार यांच्याकडे दहा कोटी एकोणऐंशी लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे तर एकोणचाळीस कोटी एकोणऐंशी लाखांची जंगम मालमत्ता युगेंद्र पवार यांच्याकडे आहे युगेंद्र पवार यांच्याकडे पन्नास कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची एकूण संपत्ती आहे आणि ही अजितदादांपेक्षा पाच कोटी रुपयांनी अधिक आहे आणि त्यांच्यावर आतापर्यंत एकही गुन्हा दाखल नाहीये तुम्हाला काय वाटतं आमदारकीच्या मैदानात उतरणारे युवा नेते युगेंद्र पवार यांच्याकडे अजित पवार यांच्यापेक्षा संपत्ती जास्त कशी अजित पवारांपेक्षा जास्त संपत्ती असणारे युगेंद्र पवार येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा अग्रेसर ठरतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद